अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। कोरोना महामारीमुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनची घोषणा केली, त्याचबरोबर लॉकडाऊनमुळे गोरगरिबांचे जेवणाचे हाल होत असल्याने शिवभोजन थाळी देखील मोफत करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे। त्या अनुषंगाने जामनेर शहरात देखील शिवभोजन वाटप सुरू असून या शिवभोजनाचा लाभ बहुतांशी गोरगरीब नागरिक घेत आहेत। जामनेर शहरातील नागरिकांसाठी शिवभोजनाचे 75 पॅकेट्स वाटपासाठी शासन पुरवत असून त्याची संख्या वाढवून जेवणाचे 150 पॅकेट्स पुरवण्यात यावे, जेणेकरून जेवणाअभावी कोणी परत जाऊ नये अशी मागणी शिवभोजन केंद्र चालकांनी शासनाकडे केली आहे। नमस्कार, आता आपण जामनेरमधील बसस्थानक येथे आलेलो आहोत। राज्य शासनाकडून शिवभोजनाची थाळी ही पहिले 5 रुपयाला देण्यात येत होती, मात्र आता या थाळीची किंमत न घेता ती मोफतमध्ये गरीब व गरजू व्यक्तींना वाटप करण्यात येत आहे। तर त्याच पद्धतीने तुम्ही येथे बघू शकतात की इथे देखील प्रत्येक व्यक्तीला ही थाळी वाटप मोफत वाटप करण्यात येत आहे। तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती त्या शासनाने लागू केलेल्या प्रत्येक निर्बंधांचे इथे लागू आदेश व्यवस्थितपणे पाळलेले जात आहेत। प्रत्येक व्यक्तीला सोशल डिस्टन्सिंगमध्ये उभं केलेलं असून प्रत्येक व्यक्तीला मास्क देखील कंपल्सरी करण्यात आले आहे। दिवसांपासून शिवभोजनाचा लाभ घेत आहे 12 महिन्यापासून। मग तुमच्याकडून याचे काही पैसे आकारण्यात येत आहे की मोफत आहे? पहिले पैसे घेत 12 महिन्याने, आता काही तयार भेटत आली पैसे। मग सध्या तुम्हाला मोफत भेटते काय? हो, मोफत भेटतं। वरण भात भाजी पोळी, भाजी चांगली राहते, पोळी चांगली राहते। अच्छा, हो सगळं चांगलं राहतं। त्या आम्हाला घेऊ वाटतं एक टाईम, काही एक टाईम का भेटत ना, पण ते घेऊ वाटतं आम्हाला असं गरीब सहसार आहे तर घेऊ वाटतं बा। येणार जाणारे पाहुणे काही गोरगरीब लोक हे विचार इथं घेऊन जातात आणि सोय चांगली आहे, घरी बरत नाही तशी सोय इकडे आहे। तुम्ही किती दिवसांपासून लाभ घेत आहात इथं? जेव्हा पण चालू झालं त्यापासून याचे काय पैसे वगैरे आकारण्यात येत आहे की असं बंद आहे ना? मग तुम्हाला फ्रीमध्येच देत आहे ना की काही घेत? फ्री मिळेल ना। शिवभोजनला भेट दिल्याबद्दल धन्यवाद जेबीएनचा। आणि शिवभोजन एकदम चांगल्या प्रकारे सुरू आहे आणि फक्त 75 लोकांसाठीच आहे। गव्हर्नमेंटने किंवा तहसीलदार साहेबांनी कलेक्टर साहेबांनी याची नोंद घ्यावी आणि इथे 150 लोकांसाठी शिवभोजन वाढवून द्यायला हवं अशी नम्र विनंती आहे, कारण 75 लोकं व्हायला 8 तासही लागत नाही आणि बाकीचे गरीब लोकं ज्यांना जेवणाची खरंच गरज आहे ते सगळेचे सगळे वापस जातात, त्यांना जेवणच मिळत नाही। 75 थाळ्यांचा जो उपभोग दिलेला आहे गव्हर्नमेंटने तो खूप कमी मिळतो आणि खूप कमी लोकांना त्याची सेवा भेटते आणि खूपच लोकं वापर जातात। आणि एक गव्हर्नमेंटने पण करायला पाहिजे की संध्याकाळचा एक वेळचं जेवण सुरू करायला पाहिजे, कारण संध्याकाळी भरपूर लोकं येतात विचारायला की दादा जेवण मिळेल का, जेवण आहे का, तर 75 लोकांसाठी खूप कमी होतं जेवण। तुम्ही गेल्या किती दिवसांपासून ही सेवा देतात? आज बरोबर 1 वर्ष झालं आम्हाला, 17 एप्रिल 2020 आम्ही शासनाच्या नियमानुसार शिवभोजन जे स्थळी सुरू केलेली आहे शासनाने ते आम्ही 1 वर्ष आज पूर्ण झालेलं आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला लाभतो आहे। आजपर्यंत आम्ही 5 रुपयाप्रमाणे शिवभोजन शासनाने ठरवून दिलेल्या नियमांप्रमाणे आम्ही 5 रुपयाप्रमाणे वाटलं, पण काल 15 तारखेपासून आम्ही मोफत शासनाच्या आदेश आल्यानुसार आपण मोफत शिवभोजन वाटप करीत आहोत। आणि मग याचा किती जण लाभ घेतात? याच्यात 75 थाळीचं आम्हाला अनुदान मिळतं पण आम्ही जास्तही वाटतो, कारण लोक परत जातात आम्हाला बरं नाही वाटत, त्याच्यासाठी शासनाला विनंती आहे आमची हात जोडून की बाबा आम्हाला थाळी वाढून मिळावी, कारण भरपूर लोक परत जातात। तर आत्ताच आपण त्यांच्याकडून न्यायाबाबतची माहिती जाणून घेतलेली आहे। शासनाकडून 75 थाळी देण्यात येत आहे, तर यापैकी खूप सारे जण हे थाळी नसल्यामुळे परत जात आहे, तर शासनाने कमीत कमी 150 थाळ्यांचे अनुदान यामध्ये द्यावे असं त्यांच्याकडून याबाबतची मागणी करण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।